संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुण्यात सुभेदार नीरज चोप्रा स्टेडियमचं उद्घाटन, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी लष्करातील क्रीडापटूंचा सत्कार. आयकॉनिक वीकमध्ये राज्यघटनेवरील चित्र प्रदर्शन आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या चित्रांजली ॲट 75 उद्घाटन. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक, प्राप्त सूचनांचा अभ्यास करून निर्णयाप्रत येण्यासाठी शुक्रवारी बैठक घेऊ, मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारनं तत्काळ पुढील कार्यवाही करावी, आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, देवेंद्र फडणवीस. कोकणाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 200 कोटींच्या गुंतवणुकीतून उभारलं जाणार प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घोषणा. राज्यातल्या अतिवृष्टीबाधितांना 2019 दरानुसार वाढीव मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहांतर्गत युवकांच्या उत्कृष्ट 24 स्टार्टअप संकल्पनांचा गौरव. देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 62 कोटी मात्रांचा टप्पा पार, दैनंदिन लसीकरणात विक्रमी सर्वाधिक 93 लाख मात्रा दिल्या. आणि टोकियो पॅरॉलिम्पिकमध्ये महिलांच्या टेबल टेनिस प्रकारात भारताची भाविना पटेल उपांत्य फेरीत, भारताचं पहिलं पदक निश्चित. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज पुण्यात लष्करी क्रीडा संस्थेत सुभेदार नीरज चोप्रा स्टेडियमचं उद्घाटन झालं. देशात खेळांचं महत्त्व वाढत असून भारत एक क्रीडाप्रधान देश व्हावा हे आपलं स्वप्न असल्याचं सिंह म्हणाले. भारत सरकार क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत आहे. या केवळ सरकारी योजना नसून एक आंदोलन आहे. हे प्रयत्न आपण सर्वांनी मिळून पुढे न्यायचे असून या प्रयत्नांच्या यशातून आपण नक्कीच नव्या शिखरावर पोहोचू असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. जिसने शिवा नामक बच्चे को छत्रपती शिवाजी महाराज बना दिया और गुरु स्वामी रामदास जी और दादाजी कोंडदेव और माता जीजाबाई ने बचपन से ही खेल खेल में ऐसी शिक्षा दी जिसने छत्रपति महाराज शिवाजी को एक राष्ट्र नायक बना दिया. मेरा मानना है कि एक सैनिक में सच्चा खिलाड़ी और सच्चे खिलाड़ी में एक सैनिक हमेशा मौजूद रहता है. भारतीय सेना बखूबी उस परंपरा को आगे बढ़ा रही है. मेजर ध्यानचंद, कैप्टन मिल्खा सिंह, कर्नल राज्यवर्धन सिंह राठौर और कैप्टन विजय कुमार की चली आ रही परंपरा में अब सूबेदार नीरज चोपड़ा ने भी अपना नाम स्वर्णाक्षरों में दर्ज करा दिया है. सिंह यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाबाई, रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख करत पुण्याच्या इतिहासाला उजाळा दिला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रासह टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी लष्करातील क्रीडापटूंचा यावेळी संरक्षण मंत्र्यांनी सत्कार केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुण्यात डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या संस्थेच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यावेळी संस्थेनं निर्माण केलेल्या प्रणालीचं आणि उत्पादनांचं कौतुकही त्यांनी केलं. संस्थेनं केलेली निर्मिती पाहून भारताचं आत्मनिर्भर होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास असल्याचं सिंह म्हणाले. देशाची सुरक्षा आणि माणसांच्या सर्वांगीण विकासात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं असं सांगून तंत्रज्ञान संशोधन विकासासाठी सरकारनं उचललेल्या पावलांची माहिती त्यांनी दिली.
संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी 300 अधिक स्टार्टअप्सच्या सहाय्यानं सुमारे 500 कोटी रुपयांची वेगळी तरतूद केल्याची माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली. जागतिक स्तरावर सन्मानित DIIT 3 प्राध्यापकांचा संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालय देशभरात आयकॉनिक वीक साजरा करत आहे. या सप्ताहात आज नवी दिल्ली इथं संविधान का निर्माण हे छायाचित्र प्रदर्शन आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या पुणे विभागाचं चित्रांजली @75 या व्हर्च्युअल चित्रपट पोस्टर ई प्रदर्शनाचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि संस्कृती पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी केलं. या चित्रप्रदर्शनातून भारतीय राज्यघटनेच्या माहितीबरोबरच कर्तव्य आणि अधिकारांबाबत युवा पिढीला मार्गदर्शन मिळेल असं अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. और आज के युवाओं के बीच में जब भारत आजादी के 75 वर्ष मना रहा है तो हम उनके बीच में ई फोटो एग्जीबिशन लेकर जा रहे हैं ताकि वो जान सकें संविधान बनाने की प्रक्रिया क्या थी. उस समय के कुछ भाषण जो बीच में आपको सुनाए भी गए उसकी ऑडियो क्लिप्स भी अवेलेबल होंगी. और कहीं ना कहीं हमारे आज के युवाओं को ना केवल संविधान को पढ़ने का समझने का जानने का अवसर मिलेगा, संविधान में उनके लिए अधिकार क्या है, जहां एक और वो अपने अधिकारों को जान पाएंगे वहीं पर उनका कर्तव्य क्या है, शायद इस भाव को जगाने का अवसर भी मिलेगा. चित्रांजली @75 हे प्रदर्शन भारतीय सिनेमाच्या 75 वर्षांचं प्रतिबिंब असल्याचं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. चित्रांजली @75 या प्रदर्शनातून भारतीय स्वातंत्र्य संग्रामातल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाची त्यागाची माहिती युवा वर्गाला मिळेल असं केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं. लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव ठेवून वर्षाअखेरीला जनतेसमोर आपली कामगिरी मांडावी असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपतींच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नायडू यांना हे पुस्तक भेट दिलं. यावेळी नायडू यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महिला सक्षमीकरणासाठी महिलांना शिक्षण आणि समान संधी मिळवून देणं आवश्यक आहे आणि सैनिकी शाळांची दारं महिलांसाठी खुली करण्याचा निर्णय हे आपण महिला सक्षमीकरणाकडे टाकलेलं मोठं पाऊल आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. लखनौ इथल्या कॅप्टन मनोज कुमार पांडे सैनिक शाळेच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आज राष्ट्रपती बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात जवळपास 100 नव्या सैनिकी शाळा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे असंही राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. काबूलमधल्या बॉम्बस्फोटाचा भारतानं तीव्र निषेध केला असून जगभरातल्या सर्व देशांनी दहशतवादाविरोधात एकत्र यावं असं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानातल्या स्थितीवर केंद्र सरकार सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि सहयोगी देशांच्या संपर्कात आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतानं आतापर्यंत 6 विमान फेऱ्यांमध्ये 550+ अधिक लोकांना अफगाणिस्तानातून सुरक्षितरित्या बाहेर काढलं असून त्यात अफगाणी हिंदू शिखांचा समावेश आहे. तुर्तास अफगाणी नागरिकांना 6 महिन्यांचा व्हिसा दिला जात आहे. भारतीय नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याला सरकार प्राधान्य देत आहे असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या OBC समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाली. OBCंना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे याबाबत सर्व पक्षांचं एकमत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर सांगितलं. प्राप्त सूचना विविध पर्यायांचा अभ्यास करून सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी येत्या शुक्रवारी बैठक घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBCंचं राजकीय आरक्षण रद्द केलं होतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये OBCंच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आजची ही महत्त्वपूर्ण बैठक होती.
या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार विनायक मेटे यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात शासकीय पातळीवर केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत राज्य सरकारनं आरक्षणासाठीचा कोणताही प्रस्ताव ठेवला नाही, केवळ विविध राजकीय पक्षांची मतं जाणून घेतली असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. ओबीसींचं राजकीय आरक्षण बहाल करण्यासाठी राज्य सरकारनं इतर मागासवर्गीय जातींचा इम्पिरिकल डेटा तयार करावा अशी सूचना आपण केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ही जी काही इन्क्वायरी करायची आहे ही ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे. त्या टेस्टचा पहिला भाग जो आहे तो कमिशन गठीत करणे तो आपण पूर्ण केला आहे. त्याचा दुसरा भाग जो आहे तो पॉलिटिकल बॅकवर्डनेसच्या पॅटर्न्समध्ये इन्क्वायरी करणे हे काम त्या कमिशनला करायचं आहे. आणि त्यातली तिसरी टेस्ट जी आहे ती 50% आहे. त्यामुळे जोपर्यंत कमिशन इम्पेरिकल डेटा तयार करत नाही तोपर्यंत हे आरक्षण परत येऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा डेटा जर आपण तयार केला तर आपण ओबीसीचं आरक्षण हे निवडणुकांच्या आधी परत करू शकतो. आणि त्यामुळे केंद्राचा डेटा आणि सुप्रीम कोर्टातली केस वगैरे या सगळ्या गोष्टी आवश्यकताही त्याची नाही आहे. आपल्याला हा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा तयार करायचा आहे. 13 डिसेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात कृष्णमूर्ती निकालात ट्रिपल टेस्टचा मुद्दा पहिल्यांदा आला आणि त्यासंदर्भातील कारवाईचे आदेश देण्यात आले. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारनं तात्काळ पुढली कार्यवाही करावी. जोवर ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत अशी मागणी फडणवीस यांनी केली. केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचली आहे. इथल्या खारेपाटण गावात राणे यांचं उत्साह स्वागत करण्यात आलं. हा त्यांच्या यात्रेचा शेवटचा टप्पा आहे. सिंधुदुर्गात येण्यापूर्वी रत्नागिरी इथं राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोसजवळ कोकणात उद्योगांना चालना देण्यासाठी मोठं प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून छोट्या उद्योगांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करण्याकडे आपला भर असेल असं राणे यांनी सांगितलं. उद्योजकांकरता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोसजवळ 200 कोटी रुपये निधी खर्चून मोठं प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोकणात औद्योगिक प्रगती होण्यासाठी मी काम करणार आहे. एक मोठं ट्रेनिंग सेंटर, उद्योगाचं प्रशिक्षण, उद्योगाला लागणारं कर्ज, मशिनरी या सर्वांचं मार्गदर्शन त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळणार. आणि सगळ्या प्रकारचे उद्योग असं ट्रेनिंग सेंटर 200 कोटीचं मी सिंधुदुर्गात ओरसच्या जवळ सांगितलेलं आहे. जमीन पण खरी ती द्यावी लागते, ती पण मी सांगितलं. जमीन मी तुम्हाला देतो, मला ट्रेनिंग सेंटर करा. रत्नागिरीजवळच्या गोळव गावात आंबा आणि काजू उत्पादकांबरोबरच्या बैठकीत राणे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपल्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या अन्न प्रक्रिया विभागामार्फत आंबा काजू उत्पादकांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राणे यांनी सांगितलं. राणे यांनी रत्नागिरीत भाजपा कार्यकर्त्यांची भेट घेतली. जनआशीर्वाद यात्रेसाठी आज सकाळी रत्नागिरीत दाखल झाल्यावर राणे यांनी मारुती मंदिर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली आणि तिथून यात्रेला सुरुवात केली. तसंच लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट देऊन राणे यांनी टिळकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर नारायण राणे यांनी राजापुरात नाणार प्रकल्पाच्या समर्थकांची भेट घेतली. या प्रकल्पाला आपला पाठिंबा असल्याचं राणे यांनी या भेटीत स्पष्ट केलं. हा प्रकल्प झाला तर या भागात रोजगार निर्मिती होईल असं ते म्हणाले. राज्यातल्या अतिवृष्टीबाधितांना 2019 च्या दरानुसार वाढीव मदत देण्याचा निर्णय राज्य शासनानं आज जाहीर केला.
जुलै 2021 मध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे जवळपास 4.5 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं. राज्य सरकारच्या वाढीव मदतीच्या दरामुळे या बाधितांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या नुकसान भरपाईच्या दरात 2015 नंतर वाढ झाली नसल्यामुळे राज्याच्या वतीनं दिली जाणारी भरपाई वाढीव दरानं देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहानिमित्त राज्यातल्या 24 उत्कृष्ट संकल्पनांना आज कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या सप्ताहात कॅन्सर स्क्रीनिंग, प्लास्टिकपासून दीर्घकाळ टिकतील असे रस्ते बनवणं, एअर फिल्टरमार्फत इंधन बचत, पोल्ट्री व्यवस्थापन आदी विविध क्षेत्रात उपयुक्त ठरतील अशा नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यात आल्या. तरुणांच्या नवनव्या संकल्पनांना चालना देण्यासाठी स्टार्टअप्सना संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल असं आश्वासन राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिलं. तर स्टार्टअप्स आणि राज्य शासनामध्ये भागीदारी वाढवण्यासाठी व्यापक प्रयत्न करणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान देणारे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचं जन्मस्थळ असलेली वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या मौजे खेड अर्थात राजगुरुनगर इथं ही वास्तू आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचं योगदान दिलेल्या राज्यातल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांचा नवीन पिढीला परिचय करून देण्याच्या हेतूनं त्यांची निवासस्थानं आणि स्मृतीस्थळांना सुशोभित करणं, त्यांची माहिती प्रसिद्ध करणं असे उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हाती घेण्याचा शासनाचा मानस आहे. त्याचाच भाग म्हणून सामाजिक दायित्व योजनेतून राजगुरू यांच्या स्मारकाची स्वच्छता आणि देखभाल करण्यात येणार आहे. प्रत्येक माणसानं स्वयंप्रकाशी होण्याची गरज असून आत्मदीपो भव हा मंत्र प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवा असं राज्यसभा खासदार आणि रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे म्हणाले. ते आज ठाणे जिल्ह्यातल्या उत्तन इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लिडरशिप या संस्थेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक व्यक्तीनं पुढाकार घेऊन आपापल्या परीनं लहान पातळीवर का होईना नेतृत्व स्वीकारलं पाहिजे असं सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितलं. संदेश कुछ है तो प्रबोधिनी के वो एम्ब्लेम में है जिसमें है आत्मदीपो भव. इसलिए समाज का नेतृत्व करने से पहले हमने अपना अपना नेतृत्व करना चाहिए. तो वो अपना नेतृत्व करना इसका मतलब है कि अपने जीवन को थोड़ा अधिक सुगठित संगठित करना और किसी एक उद्देश्य के प्रति आगे बढ़ते जाना. देशाला प्रत्येक क्षेत्रात बहुश्रुत आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मैं ऐसा मानता हूं कि डेमोक्रेटिक लीडरशिप जो होती है उसमें सबसे बड़ी बात यह होती है कि वो किसी का तिरस्कार नहीं करते. तू ये जात का है, तू समाज के इस तबके का है, तू इस धर्म का है या तू पैसे वाला है या गरीब है, ये तिरस्कार नहीं होता. जो जैसा है उसको लेकर प्रेरित करके हम उसको जब नेतृत्व देते हैं. एंड लीडरशिप इज ऑल अबाउट इंस्पायरिंग पीपल, लोगों को प्रेरणा देना. ये लीडरशिप की सबसे छोटी डेफिनेशन है. जो लोगों को प्रेरित कर सकता है वो लीडर है. लोकशाहीवादी नेतृत्व आणि त्यातील विविधतेची दखल घेणं महत्त्वाचं आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. लोकशाहीवादी नेता हा भेदभाव न करता सर्वांसाठी कार्यरत असतो. नेतृत्व हे जनतेला प्रेरणादायी आणि लोकसहभागाला प्रोत्साहन देणारं असावं असंही ते म्हणाले. देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 62 कोटी मात्रांचा टप्पा आज पार केला. लसीकरणाच्या आज 224व्या दिवशी 93 लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. आतापर्यंतची दैनंदिन लसीकरणाची ही विक्रमी संख्या आहे. महाराष्ट्रात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये कमी होताना दिसली असली तरी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आगामी सणासुदीच्या काळात स्थानिक पातळीवर कोविड प्रतिबंधासाठी कठोर निर्बंध लागू करावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली आहे. दहीहंडी, गणेशोत्सवासारख्या सणांच्या कालावधीत लोक मोठ्या संख्येनं एकत्र येत असल्यामुळे या काळात कोरोना प्रसाराची शक्यता वाढते असं भारतीय औषध संशोधन परिषद ICMR आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र
NCDC यांनी नमूद केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी चाचणी, संपर्क, शोध, उपचार आणि लसीकरण या चतुःसूत्रीसह योग्य सामाजिक वर्तनाचं पालन होईल यासाठी परिणामकारक व्यवस्थापन करावं असं भूषण यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. राज्यात आज दिवसभरात 4,654 नवीन कोरोनाबाधित आढळले. 170 रुग्णांचा मृत्यू झाला तर 3,301 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.2% पोहोचलं आहे. सध्या राज्यात 51,574 रुग्ण उपचाराधीन आहेत. COVID-19 संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनानं सुमारे 1,367 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. या तरतुदीमुळे अत्यावश्यक गोष्टींसाठी विविध उपाययोजना करता येणार आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी आज दिली. COVID-19 संभाव्य लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनुष्यबळ, अत्यावश्यक औषध, यंत्रसामुग्री, कोविड चाचणीसाठी किट्स, लहान मुलं आणि नवजात शिशूंसाठी अतिदक्षता कक्षाची स्थापना, ऑक्सिजनची उपलब्धता, ऑक्सिजनच्या खाटा सज्ज ठेवण्याबरोबरच टेलिमेडिसिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं राजेंद्र पाटील येड्रावकर म्हणाले. जनतेनंही कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून स्वतःचं आणि कुटुंबियांचं रक्षण करावं, तसंच राज्यात कोविडचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेचा जास्तीत जास्त नवोद्योजकांनी लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज केलं. ते नवी मुंबईतील खारघर इथं ट्रान्स ग्लोबल आंतरप्रिनर चेंबर ऑफ कॉमर्स फॉर इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. कोरोना साथीनंतरच्या काळात लोकांना नवे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणं, नव्या व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि व्यवसाय वाढीसाठी शासनाच्या विविध उपक्रमांची मदत घेणं याबाबत मार्गदर्शन करण्याचा या संस्थेचा हेतू स्तुत्य असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं. टोकियो पॅरॉलिम्पिकमध्ये आज महिलांच्या टेबल टेनिस प्रकारात भारताच्या भाविनाबेन हसमुख पटेल हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. यामुळे भारताचं स्पर्धेतलं पहिलं पदक निश्चित झालं आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भाविनानं सर्बियाच्या पॅरिक रँकोविकचा 3-0 अशा गेमनं पराभव केला. तिरंदाजीच्या मिश्र प्रकारात भारताचा संघ 1,370 गुण मिळवत 6व्या स्थानावर राहिला. भारोत्तोलन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सकीना खातून 5व्या स्थानावर तर पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात जयदीप 8व्या स्थानी राहिला. पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत भारताचा तेक चंदन अंतिम फेरीत 8 स्थानी राहिला. भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं पहिल्या डावात 432 धावा केल्या. त्यानंतर भारतानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. सावध फलंदाजी करत असताना सलामीवीर KL राहुल अवघ्या 8 धावा करून बाद झाला. क्रेग ओव्हरटनच्या चेंडूवर बेअरस्टोनं राहुलला झेलवत केलं आणि उपहारापर्यंत भारताची स्थिती 1-34 अशी होती. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2-171 धावा झाल्या होत्या. जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. राज्यात येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32 तर किमान 26° सेल्सिअस. नागपूर 33-23. पुणे 28-19. औरंगाबाद 30-21. नाशिक 30-21. कोल्हापूर 28-22. रत्नागिरी 30-24. सोलापूर 33-22. आणि अमरावती कमाल 32 तर किमान 23° सेल्सिअस.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण DD सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुण्यात सुभेदार नीरज चोप्रा स्टेडियमचं उद्घाटन. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी लष्करातील क्रीडापटूंचा सत्कार. आयकॉनिक वीकमध्ये राज्यघटनेवरील चित्र प्रदर्शन आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या चित्रांजली @75 उद्घाटन. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक. प्राप्त सूचनांचा अभ्यास करून निर्णयाप्रत येण्यासाठी शुक्रवारी बैठक घेऊ मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारनं तत्काळ पुढील कार्यवाही करावी. आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत. देवेंद्र फडणवीस. कोकणाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 200 कोटींच्या गुंतवणुकीतून उभारलं जाणार प्रशिक्षण केंद्र. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घोषणा. राज्यातल्या अतिवृष्टीबाधितांना 2019 दरानुसार वाढीव मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहांतर्गत युवकांच्या उत्कृष्ट 24 स्टार्टअप संकल्पनांचा गौरव. देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 62 कोटी मात्रांचा टप्पा केला पार. दैनंदिन लसीकरणात विक्रमी सर्वाधिक 93 लाख मात्रा दिल्या. आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या टेबल टेनिस प्रकारात भारताची भावना पटेल उपांत्य फेरीत. भारताचं पहिलं पदक निश्चित. याबरोबरच बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. जीवाची मुंबई करायला आणलं नाही. डोकं ठिकाणावर ठेवून नीट वागायचं नसेल ना तर लाथ मारून हाकलून देईन. म्हणे लाथ मारून हाकलून देईन. लाथ मारून हाकलून दिला मी तुमची लग्नाची बाई नाही मिस्टर शंभू महादेव. बाई तरच तोंड सांभाळून बोला. धंद्यात मी सुद्धा भागीदारी नाही म्हटलं तुमची. जागर नाही म्हणायची. अरे वा, अरे वा.